लाईटविना 15 दिवस अंधारात असल्याने वीज वितरणाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार उघड झाला आहे. त्यामुळे हिरलोक पंचायत घोषितील सरपंचासहित ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कुडाळ तालुक्यातील हिरलोग हे गाव कित्येक दिवस विजेविना आहे. महावितरण विभागाच्या विजेचा लपंडाव चालूच आहे. हिरलोग पंचक्रोशीत दिवस रात्र वीज नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होऊन त्याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतोय. घरातील अडचणी, मुलांचा अभ्यास, डासांचे त्रास यामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे. 5 गावांना 1 वायरमन असून ते आजारी आणि वयोवृद्ध आहेत. त्यामुळे सरपंचासह सर्वच ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आणि कुसगाव जोगाला पण होतं येणाऱ्या 5 नंबरची फ्रीज गेली. मला 5 नंबरचा एक दिवशी ओपन केली शकते पण आता येत नाही. तो डार्कनेस पण बरा आता गोंधळ मोठा कुठला आहे की दिगं सोडून आणि गेल्यामुळं मधला गॅस कमी होतो. तो जर कमी झाला तर आता इथून बाहेर आपली मंजूर केली जाते. अगोदर हाफिज सप्लाय नव्हता, हाफिजमध्ये पाहुणे झाला वर्षाला. तिथून गेममध्ये ते दिवस नाही होते, शिरे वगैरे टाकतात. जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत वीज बिल भरणार नाही असा इशारा माजी सरपंच उदय सावंत यांनी यावेळी दिला. कोकण लाईव्ह साठी प्रसाद पाताडे.